श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि श्री महाराज श्री गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने ज्युपिटर टी व्ही प्रोडक्शनच्या माध्यमातून संतान प्राप्तीसाठी आपण मागच्या भागामध्ये संतान प्रॉब्लेम होण्याची आणि कारण बघितली. आता या भागामध्ये संतान प्राप्तीसाठी कृष्ण आणि स्वामींची सेवा नेमकी काय करायची असते, तर त्यामध्ये पहिला भाग असा आहे की त्या पती पत्नींनी ज्यांना संतान नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं असतं. त्याच्यातला पहिला भाग असा आहे की रोज काय करायचं, हा पहिला भाग. दुसरं की महिन्यातनं एक दिवस शुक्ल एकादशीच्या दिवशी, म्हणजे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं शुक्ल आणि क्रो म्हणजे कृष्ण पक्ष, तर शुक्ल 11 असं ज्या वेळेला लिहिलं असतं कॅलेंडरमध्ये, म्हणजे शुक्ल एकादशीच्या दिवशी त्या उभयतांनी काय सेवा करायची असते कृष्ण महाराजांची स्वामींची, हा ती महिन्यातनं एक दिवस, हा दुसरा कार्यक्रम. आणि तिसरा कार्यक्रम असतो तो दर शुक्रवारी काय करायचं असतं, असे तीन कार्यक्रम असते. तर पहिला भाग की त्या उभयतांनी काय करायचं असत, रोजच काय करायचं, हा पहिला भाग. तर त्या पत्नीनं रोज सकाळी उठून आंघोळ केली की पहिलं एक कलश पाणी अगोदर उदबत्ती लावायची, म्हणजे अग्नीला साक्षी ठेवून तुळशीला पाणी घालायचं, ते पानावर वर पडलं पाहिजे, नुसतं गुंडक्यात खाली घालायचं पानावर न, म्हणजे तुळशीला एक तांब्याभर पाणी अगोदर उदबत्ती लावतो, एक तांब्याभर पाणी घालायचं. त्याच्यानंतर अनामिकेने म्हणजे करवली शेजारच्या बोटाने पहिल्यांदा हळद लावायची, कुंकू लावायचं, अक्षदा वर तुळशीच्या पानावर पडतील अशा अक्षदा, उदबत्ती आणि फूल फुलवायची, म्हणजे एक कलश पाणी उदबत्ती लावून एक कलश पाणी हळद कुंकू अक्षदा उदबत्ती फुलं आणि पुत्र प्राप्ती होण्यासाठी त्या तुळशीला मागायचं. आता तुळस आपल्याला सेवा कशाची आहे, संतान प्राप्तीसाठी आपल्याला कुणाची कृपा पाहिजे, कृष्ण महाराजांची. आणि कृष्ण महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे, तर तुळशीवर आहे. मग त्या तुळशीचं जर आपण पूजन केलं, तिची कृपादृष्टी, तर कृष्ण महाराजांची कृपादृष्टी आपोआप मिळते. म्हणून त्या महिलेने पत्नीनं सकाळी उठून आंघोळ केली की पहिलं तुळशीला पाणी घालायचं, उदबत्ती लावायची, पाणी घालायचं, हळद कुंकू अक्षदा उदबत्ती फुलं पाया पडायचं आणि पुत्ररत्न होण्यासाठी आपली प्रार्थना करायची. त्याच्यानंतर काय करायचं की त्या पत्नी आणि पतीने दोघांनी, पतीने सुद्धा लगेच आंघोळ करून पत्नीबरोबर देवाऱ्याच्या समोर बसून बसकरावर दोघांनी बसायचं, पाय धुवायचे, हातपाय धुवायचे, बस्करावर बसायचं आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळा करायच्या आणि नारायण म्हणजे कृष्ण महाराजांचं ओम नमो नारायणाय या मंत्राची 1 माळ करायची आणि सकाळी उठून रोज तुळशीचं पूजन करून श्री स्वामी समर्थ 11 माळा आणि ओम नमो नारायणाची माळ केल्याशिवाय त्यांनी चहा नाश्ता जेवण काहीही करायचं नाही. पत्ते पाळायचं म्हणजे आपलं चहा सुद्धा घ्यायचा नाही तोपर्यंत, ही नित्यने म्हणजे रोज करायचं. आता त्याच्यानंतर काय करायचं की तिन्ही सांच्या समोर आला तुळशीला फक्त पाणी घालायचं नाही, पंचोपचार पूजा हळद कुंकू अक्षदा उदबत्ती फुलं पाया पडायचं, प्रार्थना करायची. संध्याकाळी झोपताना काय करायचं, संध्याकाळी झोपताना आता सगळं झालं, आता झोपण्या व्यतिरिक्त काही काम नाही, तुमचं जेवण वगैरे सगळं झालं, त्याच्यानंतर
दोघा उभय त्यांनी हातपाय धुवायचे, ईशान्य कोपऱ्यात पूर्वीकडे तोंड करून बसायचं, हां समोर रांगत्या बाळकृष्णाचा फोटो ठेवायचा आणि एकीकडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आणि दिवा लावा, उदबत्ती लावा, पाठ घ्या पुढं, त्या पाठावर एक कलश ठेवा, त्या कलशामध्ये पाणी आणि पहिलं तामण घ्या आणि पूजेला सुरुवात करायची की पहिल्यांदा एक कलशामधलं थोडं पाणी घ्यायचं, एक पळीभर पाणी घ्यायचं, पहिल्यांदा संकल्प सोडायचा. संकल्प हा ईशान्य कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून आपण संकल्प सोडायचा असतो. तर संकल्प काय सोडायचा की ओम श्री केशवाय नमः, ओम श्री नारायण नमः, ओम श्री माधवाय नमः आणि ओम श्री गोविंदाय नमः. ती ओम श्री केशवाय नमः, ओम श्री नारायण नमः, ओम श्री माधवाय नमः प्रथ्या तिन्ही नावं घेऊन प्रत्येक पळीला पाणी प्यायचं आणि ओम श्री गोविंदाय नमः म्हणून चौथी पळी तांबणामध्ये सोडायची, परत एक पळीवर पाणी आणि त्याच्यामध्ये अक्षर घ्यायचं, म्हणायचं काय म्हणायचं की ओम श्री स्वामींच्या आणि कृष्ण महाराजांच्या फोटोकडे बघत. आता ही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी बाळकृष्ण जे आहे फोटो आणि स्वामींचा फोटो ह्याला लांबून हळद कुंकू अक्षत उदबत्ती फुलवायचं, पण स्वामींना काय लागतो अष्टगंध आणि बाळकृष्णाला काय लागतं तर गोरोचन. गोरोचन म्हणजे काय तर गोरोचन म्हणजे गईच्या मस्तकामध्ये गईचं पित्त असतं त्याच्यापासून बनवलेलं, ते कृष्ण महाराजांना लागायचं. ज्यावेळेला ह्या पृथ्वीतला कृष्ण महाराज मानवी देह घेऊन आले तर त्यावेळेला त्यांना कुणी हळद लावतं, हळद बायका जसं महिलावर हळद कुंकू लावते, स्वामींना अष्टगंध लागतो, तसं कृष्ण महाराजांना गोरोचन लागतं, तर ते गोरोचन लावायचं आणि संकल्प सोडायचा की ओम श्री केशवाय नमः, ओम श्री नारायण नमः, ओम श्री माधवाय नमः, ओम श्री गोविंदाय नमः. चौथी पळी ती तांबणात सोडायची, परत एक पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अक्षदा आणि म्हणायचं काय की ओम श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याच कृपेने आम्हा दोघा आम्हा उभयतांना पुत्ररत्न संतान अर्थात पुत्र नाही तर तुमच्या कृपेनं लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होण्यासाठी संतान होण्यासाठी महाराज तुम्ही जो कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये सूक्त असेल, हवन असेल किंवा मंत्र असतील तर ते तुम्ही आमच्याकडनं करून घ्या, म्हणजे कळत नकळत आपल्याकडनं काय जर चूक झाली ना तर ती क्षम्य राहते. आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हणायचं की ओम श्री स्वामी समर्थ महाराज तसंच ते तांदूळ पाणी घेऊन असं की ओम श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याच कृपेने आम्हा उभयतांना संतान नाही तर पुत्रप्राप्ती होण्यासाठी महाराज तुम्ही जो कार्यक्रम सुप्त हवन जे मंत्र दिलेले आहेत ते आम्ही उभयता दोघेही करणार आहोत आणि ती अक्षदान पाणी खाली सोडायचं. आणि ते झालं की जो कलश आहे तिथं पुढे बारकीकर तर ते बारका कलश आहे त्याच्यामध्ये तीन बोटं ठेवायची आणि संतान गोपाळ स्तोत्र म्हणजे कृष्ण महाराजांचं जे स्तोत्र आहे संतान गोपाळ त्याला संतान गोपाळ स्तोत्र म्हणतात तर ती संतान गोपाळ स्तोत्र आहे ती 101 ओव्यांचं असतं तर त्या कलशामध्ये तीन बोटं बुडवायची आणि ते संतान गोपाळ स्तोत्र 101 ओव्या म्हणायच्या आणि ते म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे कलशामधलं त्या उभयता नवरा बायकोंनी पती पत्नींनी निमनिम प्यायचं आणि त्याच्यानंतर कृष्ण महाराजांचा जो मंत्र आहे ओम देवकी सुत गोविंद तर त्या कृष्ण महाराजांचा जो मंत्र आहे त्याची एक माळ करायची. संपलं. हा नित्य रोजचा कार्यक्रम उभयतांनी करायचा. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलंय की सकाळी उठायचं, दोघांनी आंघोळ करायची, तुळशीचं पूजन, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षत उदबत्ती फुलं पाया पडून पुत्रप्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करायची, मागणी मागायची, प्रार्थना करायची तुळशीला आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ 11 माळा ओम नमो नारायणाची एक माळ करायची, तिन्हीसांच्या समोराला परत तुळशीचं पंचोपचार पूजन, हळद कुंकू अक्षत उदबत्ती फुलं पाया पडायचं आणि संध्याकाळी झोपताना पाठ मांडायचा, स्वामींचा फोटो, बाळकृष्णाचा रांगत्या बाळकृष्णाचा फोटो, स्वामींचा फोटो, दोघांचं पंचोपचार पूजन लांबून हळद कुंकू अक्षत उदबत्ती फुलवायचं, पण कृष्ण महाराजांना गोरोचन लावायचं आणि स्वामींना अष्टगंध लावायचा,
दिवा लावलाय उदबत्ती लावलेली आहे आणि संकल्प सोडायचा ओम श्री केशवायन महा नारायण महा माधवायन महा गोविंदायन महा ओम श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याच कृपेने आम्हा उभयतांना संतांनाही तर पुत्र प्राप्ती होण्यासाठी महाराज तुम्ही जो कार्यक्रम सुप्त हवन मंत्र काय जे दिलेले असेल तर ते तुम्हीच आमच्याकडनं करून घ्या आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हणायचं की ओम श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याच कृपेने आम्हा उभयतांना संतांनाही तर पुत्र प्राप्ती होण्यासाठी महाराज तुम्ही जो कार्यक्रम दिलेला आहे तो आम्ही उभयता करणार आहोत आणि ती खाली सोडायचं संतान गोपाळ स्तोत्र आहे ती कलशामध्ये तीन बोटं बुडवायची आणि म्हणायचं आणि ती म्हणून झाल्यानंतर ते पाणी दोघांनी निमनिम प्यायचं आणि कृष्ण महाराजांचा एक माळ करायचं ह्या पद्धतीनं रोजचा कार्यक्रम आणि सकाळी श्री स्वामी समर्थ अकरा माळ आणि ओम नमो नारायणाची माळ केल्याशिवाय चहा नाश्ता काही घ्यायचा नाही हा रोजचा कार्यक्रम झाला. आता दुसरा जो कार्यक्रम आहे तो शुक्ल एकादशी म्हणजे कॅलेंडरमध्ये बघायचं शिव अकरा जी तर म्हणलेलं असेल तर त्यावेळेला त्या दिवशी तो कार्यक्रम करायचा. आता त्या कार्यक्रमाचं तो कार्यक्रम कसा करायचा असतो तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी दोघा उभयतांनी उपवास करायचा. उपवास फक्त फळावर करायचा अन्न मीठ काय खायचं नाही जेवायचं काय नाही आणि दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो. तर त्या दिवशी सकाळी उठल्यापासून काय करायचं तर पहिल्यांदा नेहमीप्रमाणे तुळशीचं पूजन करून घ्यायचं. तुळशीचं पूजन करून झालं की ईशान्य कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून स्वामींचा फोटो बाळकृष्णाचा फोटो त्याच्याबरोबर पाठ घ्या त्याच्याबरोबर तामन घ्या दूध घ्या आणि बाळकृष्ण पहिल्यांदा काय करायचं हे सगळं साहित्य घेतलं की काय करायचं कार्यक्रम शुक्ल एकादशीच्या दिवशी कार्यक्रम सकाळी तुळशीचं पंचोपचार पूजन झालं की श्री स्वामी समर्थ अकरा माळ आणि ओम नमो नारायणाची माळ लगेच करायची नाही फक्त शुक्ल एकादशीच्या दिवशी. त्या दिवशी फक्त सकाळी तुळशीचं पूजन आंघोळ करून तुळशीचं पूजन झालं की ईशान्य कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करायचं स्वामींचा फोटो आणि बाळकृष्णाचा फोटो ठेवायचा आणि आपण संकल्प सोडायचा. काय तुम्हाला जी मगाशी सांगितलं आहे संकल्प त्याप्रमाणे ओम श्री केशवायन महा नारायण महा माधवायन महा गोविंदायन महा पुत्र प्राप्ती होण्या जी मगाशी सांगितलं आहे तो कार्यक्रम करायचा आणि तामन घ्यायचं. तामनामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवालयामध्ये जी बाळकृष्ण असेल रामता बाळकृष्ण तो घ्यायचा आणि दूध पुरुष सुप्त 16 वेळा पुरुष सुप्त 16 ओव्या 16 वेळा म्हणायच्या तोपर्यंत दूध घालत होते म्हणजे एकाने दूध घालायचं आणि एकाने ते वाचायचं. पुरुष सुप्त पुरुष सुप्ताने बाळकृष्णाला अभिषेक करायचा आपण जसं स्वामींना करतो तसं किंवा कुठलंही पुरुष दैवत असेल आपण त्याला पुरुष सुप्त म्हणतो तर ती पुरुष सुप्त जे तर त्यांनी अभिषेक करायचा दुधाचा. ते झाला की आपण काय करायचं की त्यो बाळकृष्ण असेल ते चांगल्या पाण्याने परत धुवून अक्षता मांडून तो पाटावर मांडायचा. त्याचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं म्हणजे लांबून हळद कुंकू अक्षता उद्भवती फुलं पाया पडायचं आणि त्या बाळकृष्णाला गोरोचन लावायचं आणि त्याच्यानंतर फळं जी वापरली जाणार ती तुम्हा उभयत दोघं जे असतील तर ज्यांना संतान नाही ती जे दोघं उभयत असेल तर त्यांना उपवासासाठी दुसऱ्या दिवशी उपवास सुटेपर्यंत जी काही पोटाला लागल तेवढी फळं मग ती तुम्ही फळं कितीही प्रकारची वापरा कितीही वजनाची वापरा त्याला बंधन नाही. फक्त बंधन एकच की तीच फळं खायची आणि ती फळं सोडून आणखीन भूक लागली तर दुसरी बाजारात आणून खायची नाहीत. पूजेला जेवढी असतील पहिलं बंधन पूजेला जेवढी फळं असतील तेवढीच खायची. आता समजा त्याच्यातनं काही शिल्लक राहिली खाऊन काय अंदाज येणार नाही काही शिल्लक राहिली तर घरात लहान मुलं असेल म्हातार माणूस असेल तर त्याला ती कोणालाही द्यायची नाही दोघांनीच फक्त खायची आणि त्याच्यातनं समजा शिल्लक राहिली तर देशी गायला घालायची. हा कार्यक्रम झाला की तिथनं उठायचं आणि आग्नेय कोपऱ्यात जायचं. आग्नेय कोपऱ्यामध्ये एक गमेळ घ्यायचं दोन गवऱ्या पेटवायच्या आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच तुमच्या आवदुंबराच्या 3 इंची एक 16 मुळ्या आणून ठेवायच्या तो आणि तो कार्यक्रम कसा करायचा गमेळ घ्यायचं दोन गवऱ्या पेटवायच्या आणि ह्या मुद्रे अशी मुद्रा करायची आणि पहिली काटकी आपल्याला 16 काटक्या लागणार 16 पुरुष सुप्त म्हणताना तर ते एक ओवी वाचून झाले की 3 इंची काटकी अवदुंबराची मुळी समिंदा म्हणजे काटक्या तर त्या घ्यायच्या तुपामध्ये बुडवायच्या आणि ती
हवामध्ये टाकायचं. मग 16 खटक्या हवदुंबराच्या त्याच्यात टाकल्या, हे झालं होम हवन. आता ज्या वेळेला त्या महिलेला पत्नीला समजा विटाळ असेल तर हा कार्यक्रम करायचा नाही. आता तो कार्यक्रम झाला की परत त्या होम जे केलेलं असेल तर त्याचं दर्शन करायचं, पाया पडायचं, आणि त्याच्यानंतर स्त्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळा करायच्या आणि ओम नमो नारायण आहे ह्याची 1 माळ करायची आणि मग तुम्ही ती फळं जी आणली असतील ती तुम्ही नवरा बायकोंनी पती पत्नींनी खायची. आणि नित्य मग आता संध्याकाळी करताना तुम्हाला रोजचा जो दिनक्रम दिला आहे ते सगळा करायचाच. फक्त एकादशीच्या दिवशी काय करायचं की तुळशीचं पूजन नेहमीप्रमाणे करायचं, पण स्त्री स्वामी समर्थ 11 माळ आणि ओम नमो नारायणाची जी माळ आहे ती फक्त काय करायची की होम हवन झाल्यानंतर ते माळ करायची, मग ते फळं खायची. मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे संतन गोपाळ स्तोत्र ते म्हणायचं असतं. हा झाला दुसरा भाग. आणि तिसरा आणि साधा सोपा भाग आहे त्या की दर शुक्रवार संकल्प सोडायचा. संकल्प कसा सोडायचा तुमच्या लक्षात आलं, गोंधळ तुमच्या स्वामींचा आणि बाळकृष्णाचा फोटो पुढे ठेवायचा आणि ललिता पंचक स्तोत्र जे आहे ते स्तोत्र संकल्प सोडून शुक्रवारचं ललिता देवीचं पंचक स्तोत्र आहे ते फक्त वाचायचं. हां, तो अगदी सोपा भाग आहे. आता ते वाचताना ते वाचून झाल्यावर तुमच्या दारासमोर भिकारी आला तर त्याला कालवून बाकी द्या, गोसावी आला तर त्याला पीठ द्या, गोसावी आला तर त्याला पीठ द्या, फकीर आला तर 2 रुपये दक्षिणा द्या, किंवा इष्ट मित्र पै पाहुणे शेजारी पाजारी कोण आला तर त्याला चहा नाश्ता जेवण काहीतरी. म्हणजे ललिता पंचक स्तोत्र देवीचं वाचल्यानंतर तुमच्या घरात समोर किंवा घरात पहिल्यांदा जी कोण येईल जो येईल त्याप्रमाणे त्याला ते हे करायचं, म्हणजे भोजन द्यायचं. अशा पद्धतीनं हे 3 कार्यक्रम संतान प्राप्तीसाठी करायचे असते. आता अनेक सेवेकरी काही वेळेला कार्यक्रम करताना संकल्प सोडायचा राहतो तर तसं करायचं, आणि हा कार्यक्रम एकादशी महिन्यातनं 1 असते, त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे तो फक्त एकादशीच्या दिवशी करायचा असतो आणि दर शुक्रवारी. मग आता शक्यतो सगळ्या कार्यक्रमात दोघांनी भाग घ्यायचा असतो. आता देवीचं जे वाचायचं ललिता पंचक स्तोत्र वाचायचं तर त्यावेळेला पती समजा जरी नसला तरी काही चालू शकतं, त्याला काही तिने रजा काढायची तिथं बसायचं आणि वाचायचं असं काही नाही, ते महिला पत्नीने केलं तरी चालतं. हे 3 भाग म्हणजे रोजचा कार्यक्रम, एकीकडे शुक्ल एकादशीचा महिन्यातून 1 कार्यक्रम आणि शुक्रवारचा, हे 3 कार्यक्रम हे संतान प्राप्तीसाठी करणं गरजेचं आहे. आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला, माझ्याकडे येणाऱ्या जे जे सेवेकरी आहेत ह्या समस्या घेऊन त्यांनी पुन्हा आता ही किती एकादशी करायचं, 12 एकादशी करायच्या, पण तुमची स्वामींच्यावर किंवा गोंधळीकर महाराजांच्या किंवा काकांच्यावर जेवढी श्रद्धा असेल त्या प्रमाणात तुम्हाला ते एकादशी करावी लागते. तुम्हाला माहिती करता मुद्दाम सांगतो की काही महिलांना एका एकादशीत फरक पडला आहे, त्यांना 2 कराव्या लागल्या, त्यांना 3 कराव्या लागल्या, 4 कराव्या लागल्या, 5 कराव्या लागल्या, 6 कराव्या लागल्या, पण 7 कराव्या लागल्या, पण 7 पेक्षा 8वी एकादशी करेपर्यंत रिपोर्ट आलेला असतो. इतके माझ्याजवळ सेवेकरी येणाऱ्या 200 साधारण अंदाजे 200-250 केसेस सक्सेस त्या माध्यमातून आपण कार्यक्रमातून केली आहे, 200-250. त्याच्यामध्ये काही MBBS डॉक्टर महिला आणि त्यांचे पती बी डॉक्टर अशा 4-2 केसेस ह्या डॉक्टरचे MBBS असणारे डॉक्टर आहेत त्यांचे, मी तुम्हाला त्यांच्या मुलाखती म्हणलं तरी मी तुम्हाला गाठवून देईल. आणि 1 तर केस आहे की त्यांना 25 वर्ष काय नव्हतं, पण त्यांचं 46-48 वय होतं त्या ह्याचं, ते आपले रोजचे सेवेकरी ते येते. 25 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आहे. एक दुसरे एक आहेत त्यांना 14 वर्ष काय नव्हतं तर त्यांना ते झालेलं आहे. ती त्यांची त्या मुलाखतीवर ते सांगतील तुम्हाला त्याच्याबद्दल येणं आहे. आणि आता हा झाला भाग सेवेचा. आता आपण पुढच्या भागामध्ये आपण नेमकी ही प्रोसिजर काय कसं असतं
की नेमक प्रक्रिया कशी करायची. आता हा आशीर्वाद झाला, विष्णू महाराजांनी स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिला, त्यासाठी हे तीन कार्यक्रम करायचे. पण नेमकं त्या पती पत्नींनी इतर जे काही प्रोसिजर आहे ती काय करायची असती हे आपण पुढच्या भागात बघू. आणि परत एकदा सांगतो की हे तीन भाग संतान प्राप्तीसाठीचे जे तिन्ही भाग आहेत हे कृपया तुम्ही तिन्हीचे तिन्ही भाग संपूर्ण बघा, नाहीतर तुम्हाला एक भाग बघितला आणि दुसरा ती कळणार नाही. हे तुम्हाला तिन्ही भाग जे आपले होतील ते तुम्हाला बघावे लागतील. आणि तुम्ही ते बघितल्यानंतर ह्याचा फायदा हे ज्ञानाचं दान करतोय. माझ्याकडे येणाऱ्या कुठल्याही सेवेकऱ्याकडून मी कधीही एक रुपया येत आणि मोबदला घेत नाही, मोबदल्याची अपेक्षा सुद्धा करत नाही. किंबहुना एखाद्याला कार्यक्रम दिला आणि त्यांनी येऊन सांगावं की काका केस सक्सेस झाली, हा आता पत्नी बरोबर आहे, एवढी सुद्धा मी अपेक्षा ठेवत नाही. आणि ज्या पती पत्नींना संतान प्रॉब्लेम आहे तर त्यांच्या विषयी स्वामींच्या कृपेनं गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादानं पुढच्या भागामध्ये येणाऱ्या संतान प्राप्तीचा जो व्हिडिओ आपण बनवतोय तर त्याच्यामध्ये पहिली दोन आहे, तर त्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये आता तिसरा व्हिडिओ जो आहे हा, तर त्याच्यामध्ये संतान प्राप्तीसाठी नेमकं काय करायचं असतं महत्त्वाचा हा तिसरा भाग येईल, तो प्रत्येकाने अवश्य बघा. आणि आपल्याला आवडल्यानंतर तो इतर तुमचे नातेवाईक असतील तर त्यांना किंवा मित्र असतील शेजारी वगैरे तर त्यांना तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.